नमस्कार मंडळी, आज झटपट भाजीमध्ये आपण बघणार आहे दोडक्याची भाजी कशी बनवायची ते पण झटपटमध्ये, आणि ते पण लहान मुलांना आणि मोठ्यांना दोघांना पण एकत्र आणि कमी वेळेमध्ये। चला तर मग सुरुवात करूया। इथे काय केलेलं आहे, एक मोठा मी दोडका घेतलेला आहे आणि दोडक्याच्या शिऱ्या पूर्ण खराब झालेल्या आहेत, त्यामुळे ते निघण्याची शंका मला खूप कमी दिसते। त्यामुळे मी काय केलेलं आहे, इथे मस्तपैकी चाकू उलटा पकडून घ्या किंवा सरळ पकडून घ्या तरी चालेल, असे नॉर्मली वरून वरून फक्त त्याचे जे मोडलेले जे साले आहेत त्या साईडला काढायचे आहेत। आणि दोडका पूर्णपणे कवळा असल्यामुळे याचे शिर एक पण जागेल नाही, पूर्णपणे सगळ्या डॅमेज झालेल्या आहेत। आणि मी असं छानपैकी दोडका स्वच्छ असं सोलून घेतलेलं आहे, शिरा बाजूला काढून घेतलेलं आहे, थोड्याशा त्या वेगळ्याच लागतील अशा, आणि पूर्णपणे मी बाजूला काढून घेतलेलं आहे, बघा इथे व्यवस्थित असं। आणि आता तुम्हाला एक मी त्या ट्रिक सांगणार आहे, थोडक्यात एक छोटेसे टिप सांगणार आहे काय करायचं आहे। तुम्ही जेव्हा स्वयंपाक बनवायला घेता तेव्हा काय करायचं आहे, एक छोटीशी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे, तुमच्याकडे जशी आहे तशी प्लॅस्टिक पिशवी घ्यायची, आणि वेळोवेळी जो आपला ओला कचरा आहे तो त्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवायचा आहे, आणि तीच बॅग तुम्ही डायरेक्ट बाहेर कचऱ्याच्या पेटीत नेऊन ठेवली तरी चालेल। आणि बघा इथे मी दोडका कसा चिरलेला आहे, आधी मोठा पाक करून घेतलेला आहे आणि छोट्या छोट्या बारीक मी पीस करून घेतलेले आहेत, छोटे छोटे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, बघू शकता इथे। या पद्धतीने तुम्ही सगळा दोडका चिरून घ्यायचा आहे, बघा व्यवस्थित आपला दोडका, आणि बारीक चिरायचं कारण म्हणजे छोट्यांनाही व्यवस्थित खाता येईल आणि मोठ्यांनाही व्यवस्थित खाता येईल, म्हणून मी बारीक चिरलेलं आहे। एकाच वेळी दोघांना भाज्या बनवायचा म्हणून मी असं केलेलं आहे, बघा आपला छानपैकी दोडका चिरून झालेला आहे। आज इथे मी काय केलेलं आहे, एक कढई घेतलेली आहे, कढई छान अशी गरम केलेली आहे, आणि गरम कढईमध्ये मी बारीक केलेला दोडका यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर मी यामध्ये साजूक तुपाचा वापर केलेला आहे, 2 चमचा छोटा चमचा आहे, त्यामुळे 2 चमचे मी साजूक तूप वापरलेलं आहे इथे, बघू शकता इथे। आणि आपण आज दोडक्याची भाजी तुपामध्ये करणार आहे। नेहमीप्रमाणे आपण ऑल इन वन ग्रेव्ही वापरणार आहे, त्यामुळे चटणी वगैरे एक्स्ट्रा काही घालायची गरज नाही, फक्त दोडक्याचे जी पीसेस आहे जे तुकडे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। इथे दोडका चिरताना थोडासा मागरा आहे, तो दोडकाही यात ॲड केलेला आहे, तो पण छान असा भाजून घेणार आहे। साधारण 2 मिनिटामध्ये दोडका छान असा आपला भाजून जात होतो आणि कलर गोल्डन कलर यायला लागतो, तेव्हा आपण त्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं चवीप्रमाणे नमक टाकून झाकून ठेवून त्याला शिजवून घ्यायचं आहे। बघा इथे मी नमक टाकून त्याला झाकून 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपला दोडका शिजलेला आहे, बघू शकता। मी एका प्लेटमध्ये थोडासा दोडका आहे तो साईडला काढून घेणार आहे, बघा इथे छान असा मी दोडका लहान मुलांसाठी, मी हा मिठातला दोडका आहे, हा लहान मुलांसाठी आहे, 3 ते 4 वर्षापर्यंतच्या मुलांना किंवा तुम्ही 1 वर्षापासून 4 वर्षापर्यंतच्या मुलांना देऊ शकता। आणि त्यामध्ये मी काय केलेलं आहे, साधारण 1 चमचा मी ग्रेव्ही वापरलेलं आहे, ऑल इन वन म्हणजे ग्रेव्ही ऑलरेडी रेसिपी मी टाकलेली आहे, त्यामध्ये ती ग्रेव्ही आहे इथे। आणि आपण एकजीव करून घ्यायचं आहे, बघा छानपैकी एकजीव करून घेतलेला आहे मी इथे, आणि मस्तपैकी आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे। गॅस माझा बंद केलेला आहे आणि तुम्ही झाकून जरी ठेवलं तरी चालेल, किंवा तुम्ही आहे अशी जरी ग्रेव्ही खाली तरी चालेल, आपली ग्रेव्ही रेडी आहे। कमेंट करून सांगा कशी वाटली माझी ही रेसिपी।